एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील पाणी बंद केल्यानं माथाडी वर्ग आक्रमक झालाय. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केलंय. तसंच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सर्व माथाडी मापाडी आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढलाय. बाईक रिक्षा आणि खाजगी वाहनांमधून सर्व कामगार मनपा मुख्यालयाकडे रवाना झाले असून तिथे जाऊन मनपा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करण्यात येणार आहे. वीस तारखेपासून कांदा बटाटा मार्केटमधलं पाणी त्या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे. 5,000 माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्ट कामगार, हातगाडी कामगार, शेतकरी आणि ग्राहक या कांदा बटाटा मार्केटमध्ये येत असतात. प्रशासनाला, महानगरपालिकेलाही आम्ही पत्रव्यवहार केलं आहे. आम्ही APMC मार्केटच्या सचिवांना पत्र केलं आहे. पण आता कांदा बटाट्यातला व्यापारी, माथाडी कामगार ह्याचं कोणीच वारिसदार नाही, म्हणून आज आम्ही मार्केट बंद करून आम्ही आयुक्तांना भेटायला निघालोय. सर, हे एकच मार्केट नाही, महत्त्वाचं आहे की महापालिकाने कांदा बटाटा मार्केट प्रशासकीय इमारत आहे. मला कांदा बटाट्याची माहिती आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये कोणी नळातलं पाणी पित नाही, त्यांच्या इम्पोर्टेड बिस्लऱ्या बाटल्या आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाला जरी पाणी नाही पुरवठा केला तर ते शौचालयाला जाताना शौचालयाला जातानाही त्या ठिकाणी त्या बिस्लरीच्या बाटल्या घेऊन जातील. पण गरीब माथाडी कामगारांनी काय करायचं? व्यापारी पण घरातून पाणी आणेल, पण माथाडी कामगारांनी काय करायचं? शेतकऱ्यांनी काय करायचं? ग्राहकांनी काय करायचं? म्हणून आम्ही हे आंदोलन सरकारला आणि महानगरपालिकेला पाणी चालू करण्यासाठी आम्ही केले. पण हे अति धोकादायक मार्केट आहे, 20 वर्षापासून अति धोकादायक आहे. तो पाणी आणि नंतर बिजली कापणार आणि यामध्ये रिडेव्हलपमेंटचा मुद्दा वारंवार मंत्रालय लेवलपासून बैठक होऊन सुद्धा हा मार्ग का लागत नाही? हायकोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. प्रशासनाला ह्यामध्ये प्रचंड काही लोकांना पैसे कमवायचे आहेत, व्यापाऱ्यांचा फायदा कमी किंवा व्यापाऱ्यांवरती जास्त बोजा टाकायचा आहे. जसं आमच्या 14 मार्केटला FSI घोटाळा करायचा असेल, तसं कांदा बटाटामध्ये तशाच प्रकारचं त्यांचं बाजार समितीचं नियोजन असेल. काही व्यापारी सहमत असतील, काही व्यापाऱ्यांची भूमिका विरोधात असेल, काही व्यापाऱ्यांची स्पष्ट भूमिका असेल की आमच्यामुळे आम्ही इथे APMC व्यापार करतो म्हणून हा बाजारभाव वाढलेला आहे, म्हणून आमच्या व्यापाऱ्यांचं हित पहिलंच जपावं. परंतु ह्यांच्या गोंधळामध्ये व्यापारी, ट्रान्सपोर्टर, हातगाडी कामगार, महिला कामगार, मेहता कर्मचारी हे सगळे एकदम वाईट परिस्थितीमध्ये काम करतात. पणन मंत्री काय नाही, 100 दिवस जाऊ दे, 1 वर्ष जाऊ दे, हे सगळं सेटिंग आहे. जोपर्यंत याच्यामध्ये सेटिंगची काय देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत रिडेव्हलप होत नाही, हेच प्रश्न आहे. बाकी सगळं ओपन आहे. थँक्यू. चला.